शिरसाट सर आपल्या सोबत आहे. सर बैठक संपलेली आहे, काय बैठकीमध्ये मुद्दे उपस्थित केलेले आहेत? आपण बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी गेले 3-4 दिवसांमध्ये ज्या घटना घडलेल्या त्याबद्दलची माहिती दिलेली आणि आमदारांचं मत सुद्धा जाणून घेतलेलं आहे. आमदारांचं काय मत आहे म्हणून आमदारांनी सर्व अधिकार त्यांना पूर्वीच दिलेले होते आणि आज दुपारी काही पक्ष प्रमुख नेत्यांशी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांच्यावर त्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर बाकीचा निर्णय होणार आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात कधीपर्यंत होईल, काय चर्चा झाली? लवकरच मला वाटतं दुपारची बैठक झाल्यानंतर या सर्व सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू होऊन जाईल. मुख्यमंत्री पदाबद्दल काय चर्चा झाली? उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावा असा सर्व आमदारांचा सूर असल्याचं समजतं. आमदारांनी सर्व एक मागणी केलेली आहे की पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं, परंतु हा अधिकार सर्वस्वी उद्धव साहेबांचा आहे, तो त्याच्यावर निर्णय घेतो. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही किंवा उद्धव ठाकरे झाले नाही तर एकनाथ शिंदे यांच्या नावाला आमदारांची पसंती आहे? बघा, हा निर्णय आमदार घेत नसतात. आमदारांनी जेव्हा अधिकार दिले त्यांना त्या टायमाला निर्णय घ्यायचे सर्व अधिकार उद्धव साहेबांना आहे. त्यांनी कुणाला मुख्यमंत्री करावं कुणाला मंत्री करावं हा त्यांचा अधिकार आहे, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. शिवसेनेचे आमदार जयपूरला जाणार हे निश्चितच होतं, मात्र जयपूरमध्ये आता बदल झालेला आहे. जयपूरचा यासाठी बदल केला की उद्या जर एखादी घटना अशी घडली की राज्यपालाकडे जावं लागलं तर त्यावेळेला सर्व आमदार एक तासाभराच्या अंतरामध्ये एका ठिकाणी जाऊ शकतात, राजभवनावर जाऊ शकतात. त्यासाठी सर्व जयपूर जाणं कॅन्सल केलेलं आहे. शहरात मुंबईतच सर्व आमदार आहेत. आणखी काय मुद्दे सांगू शकता? नाही, बाकी सर्व धन्यवाद बातचीत केल्याबद्दल.